या चपलाच्या खाली साप जाऊन बसलेला आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल सेवा होणीमध्ये। तर आता आम्ही गजानन कॉलनी या एरियामध्ये आले आणि ते आमचे मित्रच आहेत की त्यांचा फोन आला होता आम्हाला की त्यांच्या घरी साप आला आहे। तर चला बघूया तो कोणत्या जातीचा साप आहे आणि त्याला कशा पद्धतीने वाचतात। इथेच आहे चाललं त्याला आडवून ठेवलं आहे चपल त्यांना। तर इथे बघू शकताय तुम्ही या चपलाच्या खाली साप जाऊन बसलेला आहे। हा एक नानिटी जातीचा बिनविषारी साप आहे। तर आता आपण बघितलं त्या चपलाच्या खाली एक साप आहे आणि तो साप बिनविषारी आहे। शक्यतो कसं असते आपण आपल्या घराच्या बाहेर आपल्या दारामध्ये आपण चप्पल किंवा आपले शूज ठेवतो आणि त्या शूज किंवा त्या चप्पलांमध्ये साप जाऊन बसतात। आता हा आला की बिनविषारी साप आहे। बघू शकता तो साप आपण आता पकडूया त्या सापाला। हा बघू शकता तुम्ही साप एक बिनविषारी साप आहे। हा या सापाचे नाव नानिट आहे। तर एवढे लहान लहान साप समजा जर हा साप विषारी असेल आणि हा साप आपल्या घराच्या दारामध्ये ठेवलेल्या शूज मध्ये जाऊन बसला आणि ते शूज आपण न झाडता घातले तर कदाचित साप आपल्याला चावू पण शकतात। त्यामुळे आपण एक काळजी घेतली पाहिजे कायमस्वरूपी, ते म्हणजे कशी की आपण चप्पल जे आपल्या दाराच्या बाहेर ठेवलेले असतात ते घालत असताना ते चप्पल झाडून घालावी। ते शूज जे आपले असतात ना ते शूजला झाडायचं आधी, त्यामध्ये काय आहे का बघायचं आणि मग त्यानंतर आपण ते शूज घालायचं। ही जी काळजी आपण जर घेतली तर कदाचित असे ऍक्सिडेंट आपल्यासोबत होणार नाही। तर चला या नानजी जातीच्या सापाला आपण पॅक करूया आणि परत या सापाला या दिवसामध्ये मुक्त करूया। चला या सापाला आपण या ट्रॅपमध्ये पॅक करूया। तर आता पकडलेल्या या नानिटी जातीच्या सापाला आपण परतीच्या आदिवासामध्ये मुक्त करूया। हा साप बघितला तुम्ही त्या चपलांच्या मध्ये होता, चपलांच्या मध्ये होता साप। दिसलं ना कॅमेऱ्यात, कॅमेरा दिसतो ना। तर आमचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।